पुणे शहरात दररोज 8 ते 10 आगीच्या घटना घडत आहेत, त्यात शॉर्ट सर्किट आणि गॅस गळतीचं निम्न प्रमाण आहे. एकदा घर अथवा दुकान घेतल्यानंतर आपण अनेक वर्ष घरातील वायरिंगकडे लक्ष देत नाही, मात्र घर दुकानातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दरवर्षी वाढत जातात, त्यातून आगीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. उरोळी देवाची येथे राजयोग साडी डेपोला लागलेल्या आगीत 5 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. शहरात दररोज आगीच्या घटना घडत आहेत, त्यात प्रामुख्याने दुकानात घरात शॉर्ट सर्किट्समुळे लागलेल्या आगीचं प्रमाण मोठं आहे. पुण्यात गेल्या वर्षभरात तब्बल 3179 आगीच्या घटना घडल्या, त्यात सर्वाधिक 1785 घटना या घरांमध्ये अथवा दुकानांमध्ये लागलेल्या आगीच्या घटना होत्या. शहरात सर्वाधिक आगीच्या घटना हा शॉर्ट सर्किटमुळे अथवा गॅस गळतीमुळे होत असल्याचं पाहायला मिळालंय. त्यात अनेक आगीच्या घटनांमध्ये आग कशी लागली हे पाहण्यासाठी कोणी नसतं, अथवा बंद घराला दुकानाला आग लागून त्यात सर्व गायी जळून खाक झालेलं असतं, त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकत नाही.